तर ते वर्ण बघत असताना अक्षराची जी ओळख आहे की प्रत्येक अक्षराला स्वतःची एक आयडेंटिटी आहे, त्याचं एक शेप आहे आणि त्याचं असोसिएशन ध्वनीशी निगडीत आहे. त्यामुळे ध्वनी आणि अक्षर अशी ती सांगड आहे खरी. अनफॉर्च्युनेटली आता असं एक लक्षात येतं की शाळांमधून याच्यामधून आपण ती मुलांना त्या पद्धतीने सांगत नाही की बघ हे अक्षर आहे, या अक्षराचा आवाज असा असा आहे. आणि नुसतंच त्यालाही म्हणायला सांगतो मी वर्गीय अक्षरापासून जर सुरुवात जर केली ना खरं म्हणजे, किंवा कंठ आहे तर कंठामधून उच्चार होणारे कुठले आहेत, दंते आहेत मग दाताला स्पर्श करून होणारे उच्चार कुठले आहेत, तर मग कंठ ताल्य मूर्धन्य दंते ओष्ठ अशा पद्धतीने जर आपण खरं जर शिकवलं आणि अक्षराची आणि त्या ध्वनीची कानाने त्यांनी कान तयार होतात आणि मोठ्याने वाचलं पाहिजे, मनातल्या मनात वाचू नये. मग लहान मुलांनी तर नक्कीच वाचू नये, ते मोठ्याने वाचल्याने त्याचे उच्चार स्पष्ट होत आहेत की नाही ते कळतं, मग आघात बरोबर येत आहे की नाही ते कळतं, जिभेची तोंडामधली ठेवण त्याची बरोबर आहे की नाही हे पण कळतं. आणि ते स्पष्ट उच्चार व्हायला लागले की तशी कानाला सवय होते आणि ती कानाला सवय झाली की वाक्य वाचताना त्याच्यामध्ये ह्रस्वदीर्घाचा जो प्रकार जो आहे तो पण कान तयार होतात त्या ह्याच्यामध्ये नॅचरल फॉर्ममध्येच ते ह्रस्वदीर्घाचं उच्चारण होत असतं आणि तिथे जर लक्ष दिलं तर पुढे शुद्ध लेखनाचे प्रॉब्लेम कमी होतात. तर ती एक तयारी त्या ह्याच्यामध्ये लागते. आता हे सगळं करायकरता मूळ जो अक्षर वळण जे छपाईसाठी लागतं ते चांगलं असायला पाहिजे, अस्थेटिकली ब्युटिफुल असायला पाहिजे, त्यांनी डोळ्याला त्रास होता उपयोगी नाही, डोळ्यावरती ऑप्टिक नर्व्हवरती स्ट्रेन त्याच्यावरती येता उपयोगी नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामागे असतो. ठीक आहे, आता एक मी फॉन्ट केला, एक डिझाईन केलं, दिलं लोकांना, पण त्या फॉन्टमध्ये नेमकी अक्षरं कुठली आहेत, ती अक्षरं किती आहेत ह्याचा आपण कधी विचार करतो का? त्याचा विचार करायचा, मग भाषेचा विचार करायला पाहिजे, मग त्या भाषेची गरज काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आता ते मराठी आहे, ते हिंदी आहे, राजस्थानी आहे, भिली आहे, संस्कृत आहे, पाली आहे, मागधी आहे, अर्धमागधी आहे, म्हणजे अशा एक देवनागरी लिपीमध्ये एवढ्या निर्णय भाषा, गोंडी आहे, त्या भाषांचं रेंडरिंग देवनागरी लिपीमध्ये करता येतं. आणि हे करत असताना त्या त्या भाषांची जी गरज आहे, उच्चारणाची जी गरज आहे, चिन्हांची गरज आहे, जोडाक्षरांची गरज आहे, ही गरज आपल्याला एकेका ठिकाणून मिळत जाते. याचं संकलन एकत्र करून ठेवायला पाहिजे आणि संकलन केलेलं नसलं, याचा अभ्यास केलेला नसला आणि तुम्ही फॉन्ट करून इंट्रोड्यूस करून टाकला तर प्रॉब्लेम असा होतो की तो हिंदी सायडरच्या माणसांनी काम केलेलं आहे की महाराष्ट्र माणसांनी काम केलेलं आहे हे पण लक्षात येतं. कारण त्या ह्याच्यामध्ये हिंदी तुम्ही जर माणूस असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अळ नाही सापडत फॉन्ट. आता मराठीमधलं अळ हे एक वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्यच तुम्ही तर नाकारलं त्या ह्याच्यामध्ये तर कसं होईल? अळचं वैशिष्ट्य असं आहे की भाषेच्या दृष्टीने विचार केला तर मी जिओग्राफिक लोकेशन जर आपण भारताची बघितली तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की नर्मदेचा वरचा जो भाग आहे ना त्या ठिकाणी अळचं उच्चारण कुठे सापडत नाही, तुम्हाला पंजाबीमध्ये सापडत नाही, तुम्हाला बंगालीमध्ये सापडत नाही आणि ह्याच दोन मेजर आणि आसामीमध्ये या दोन भाषा वरच्या बाजूला जास्त प्रामुख्याने आहे. त्याची कारणं आहेत, ते सापडतात नंतर. त्याचा फरक कुठे पडतो आणि दक्षिणेमध्ये गुजरातपासून ते ओरिसापर्यंत रळचं उच्चारण आहे. भारतात रळचं उच्चारण नाही असं नाही, पण असं लक्षात येतं नर्मदेच्या वरच्या भागामध्ये अळचं उच्चारण नाही आहे, परंतु साऊथ इंडियन सगळ्या भाषांमध्ये आहे. म्हणजे गुजरातीमध्ये मळ्या तर तो येणार तिथे अळ, तो ल नाही आहे. मग हिंदी सायडर काय करतात तर तो ळ दाखवायकरता अड करतात, म्हणजे डच्या खाली नुकता देतात. आता त्या डचा नुकत्याचा आणि ळच्या उच्चाराच्या विषयाने काही समज नाही,
ते पटकन लक्षात येतं. साऊथ इंडियन या लँग्वेजेसचं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे आपण भाषेच्या दृष्टीने व्याकरणाच्या दृष्टीने असा जो विचार करायला लागलो तर संस्कृत ही ज्याच्यावरती संस्कार केलेले बोलीभाषेवरती संस्कार करून अपग्रेड केलेली लँग्वेज ही संस्कृत आहे. आता ही जी परिपूर्णता त्याच्यामध्ये आली आहे ती कशामुळे आली, तर त्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून आलेली आहे. त्यामुळे ऱ्हस्व दीर्घ प्लुत या संकल्पना आपल्याला तिथून मिळतात, ऱ्हस्व दीर्घाच्या. आता ऋग्वेद आणि यजुर्वेद हे दोन मुख्य ग्रंथ आपण मानतो. ऋग्वेदामध्ये ळचं उच्चारण आहे, यजुर्वेदामध्ये नाही आहे. म्हणजे एकच याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर साऊथ इंडियन माणूस जो आहे ऋग्वेदी जर असेल तो ऋग्वेदी अग्निमिळे पुरोहित म्हणजे हळ असं जोडाक्षर आहे. पण हाच उच्चार यजुर्वेदी करता अग्निमिडे पुरोहितम असा करतो, म्हणजे तो ड नुकत्याचा उच्चार करतो. हा डिस्टिंक्टिव्ह फरक तिथे आपल्याला लक्षात येतो की या दोन संहितांमध्ये संपूर्ण फोनॅटिक मॅट्रिक्समध्ये एका अक्षराचा फरक आहे. पण हे झाल्यामुळे अर्थ बदलण्याचं वाटायला लागतं. आता तो बाळचा बाळ त्यामुळे बालगंगाधर टिळक होतो तो बाल म्हणजे लहान झाला. बाळ म्हणजे सुद्धा लहानच आहे, परंतु उच्चाराच्या भेदामुळे अर्थाचे अनर्थ होऊ शकतात. म्हणजे कॉन्टेक्शुअल रेफरन्स सगळा त्याच्यातला तो बदलून जातो, त्यामुळे तिथे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे नुसतंच फॉन्ट करून चालत नाही, किंवा एखाद्याने एक यादी दिली आणि त्या यादीप्रमाणे फॉन्ट कर म्हटलं फॉन्ट होईल, पण कटाक्षाने सगळ्या गोष्टींचा विचार करून एक परिपूर्ण कुठेतरी फॉन्ट आपल्याकडे असायला पाहिजे अशी जाणीव हे सगळं काम करत असताना अनेक वर्षामध्ये अगदी पक्की झाली. कारण काय व्हायचं की माझ्याकडे लेखक मंडळी यायची, पब्लिशर यायचे, ते त्यांचे प्रॉब्लेम घेऊन यायचे, मला हे अक्षर मिळत नाही, मला हे चिन्ह मिळत नाही, ते आणायचं कुठून, माझ्या फॉन्टमध्ये नाही आहे तर मला हे अक्षर तुम्ही करून द्या. याचं एक छोटंसं एक उदाहरण सांगतो, ते देवनागरीशी संबंधित नाही आहे, इंग्रजीशी संबंधित आहे, पण फोनेटिक्सशी संबंधित आहे. ते फोनेटिक्सवरचं एक पुस्तक एका प्रकाशकाकडे वाराणसीला चालू होतं, तो वाराणसी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून ते एक युनिट होतं. तो गृहस्थ एक दिवस उगवला इथे पुण्यात, थोडे साहब बड़े मेरे पास एक वो फोनेटिक्स की किताब आई है और उसमें वो डायक्रिटिकल मार्क इसके सब अक्षर चाहिए, एक्सेंटेड लेटर्स चाहिए, और जो नॉर्मल हिंदी इंग्लिश का फॉन्ट है उसमें तो है नहीं, बट तेसुद्धा कंपोजिंग करायचं म्हणजे कसं करायचं, मेन कीबोर्डवरती तुम्हाला जी अक्षरं अवेलेबल आहेत अनशिफ्ट शीटवरती त्याच्यामध्ये नॉर्मल इंग्लिशचं काम होतं, पण आता मला जर्मन ॲक्सेंट त्याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे ओ उमलाट पाहिजे, यू उमलाट पाहिजे, ते उमलाट मी आणू कुठून. तर जी काही सुरुवातीचा एक बेसिक फॉन्ट 8-bit जो आहे त्याच्यामध्ये 224 characters आहेत युजेबल, बाकीच्या जागा कंट्रोल बिंट्रोल जे आहेत त्या सगळ्या सिस्टीमसाठी आहेत. त्याच्यामध्ये काही अक्षर आहेत, पण आता ह्याच्यावरती इथे कॉम्प्युटरवरती काम करताना मला त्याला ॲड्रेस नाही ना कीबोर्डवरती, तो ॲड्रेस कसा दिलेला आहे त्याने, R01 38 R01 48 बाय नंबर, म्हणजे एक अक्षर मला ॲक्सेस करायकरता आलची की दाबायची आणि हे 3 digit दाबायचे, मी 4-4 keystroke केल्याशिवाय मला एक अक्षर मिळत नाही. ही परिस्थिती इनपुट सिस्टीमची आहे. तर त्याला मी म्हटलं बा ठीक आहे तुला काय पाहिजे ते मला तू यादी करून दे, मी टाकतो, मला माहिती नाही. तर तो एक यादी घेऊन आला त्या पुस्तकात लागणारी, ऑथरला विचारलं, ऑथरने लिहून दिलं, ते घेऊन आला, ते फॉन्टमध्ये टाकलं. आता ते टाइम्स रोमन बेसिक फॉन्ट होता तो तसाच ठेवला, दुसरा फॉन्ट क्रिएट केला सेम, आणि पुढची जी 128 पुढची जी कॅरेक्टरची पोझिशन आहे त्या ठिकाणी ॲडिशनल त्याला जी कॅरेक्टर पाहिजे होती ती आधीची काढून टाकून तिथे नवीन अक्षरं घालून त्याला फॉन्ट करून दिला. तो म्हणा बहुत अच्छा, गेला वाराणसीला परत, कंपोजिंग पण सुरू झालं, प्रूफ तपासून परत ज्यावेळेला येत गेली नवीन अक्षरं डायक्रिटिकल मार्कची, ह्या इथे आता हे पाहिजे होतं, इथे हे पाहिजे होतं, मग ही ॲडिशनल एक कॅरेक्टर आपण त्याच्यामध्ये टाकू, तो परत पुन्हा इथे
तो म्हणे असं असं अरे म्हटलं असं किती वेळा करणार आपण. तू नक्की त्या ऑथरला विचार की तुझ्या टोटल पुस्तकामध्ये तू काय काय घेतलेलं आहे फोनॅटिक्सच्या पुस्तकामध्ये. कंपॅरेटिव्ह फोनॅटिक्सचं पुस्तक असेल आणि तर युरोपियन याच्यामध्ये तर कंपॅरिझन करत असेल का ते. हां तर ते जर्मनमध्ये काय आहे, फ्रेंचमध्ये काय आहे, लॅटवियनमध्ये काय आहे. आता ह्यांच्या सगळ्यांचं एकत्रीकरण केल्याशिवाय त्याला कंपोजिंगच नाही करता येणार. तो म्हटलं बा तू नीट त्याला विचार. मग त्याच्याशी परत बोलणं झालं तर त्यांनी एक परत यादी पाठवली, मग ती पुन्हा त्याच्यामध्ये ॲड केलं. मी टाइम्स रोमन 1, टाइम्स रोमन 2, टाइम्स रोमन 3, टाइम्स रोमन 4 असे मी 4 फॉन्ट एकंदर केले आणि त्याला चार्ट करून दिले. त्या ऑपरेटरच्या समोर असे भिंतीवरती लावून ठेवले त्यांनी आणि कंपोजिंग. ऑपरेटर पण खुश मला ही कॅरेक्टर मिळाली म्हणून. ती प्रूफ दिली तपासायकरता, प्रूफ तपासून परत आली. आता करेक्शन करायची वेळ आली. तर करेक्शनच्या वेळेला जो काही मार्क केलेला याच्याऐवजी हे अक्षर पाहिजे, कुठून घ्यायचं? ते फॉन्ट 1 घ्यायचं, 2 घ्यायचं, 3 घ्यायचं का 4 घ्यायचं? पोझिशन कुठे? मग तर भिंतीवरती लावलेले चार्ट शोधत बसायचं, अरे हे कॅरेक्टर इथे आहे, मग फॉन्ट कुठला आहे तो आहे. मी करण कर्सर लोकेशनवरती कॅरेक्टर सिलेक्ट करून त्या फॉन्ट मेनूमध्ये जाऊन तो चेंज करायचा फॉन्ट आणि ते अक्षरमध्ये ते आल्ट नंबरने टाईप करायचं. इट वॉज हेल ऑफ अ जॉब. ते कसं बसं त्याने पुस्तक ते पूर्ण केलं आणि ऑपरेटरने सांगितलं या टाईपचं काम मी परत करणार नाही, आजपासून मी नोकरी सोडली. नाही जमत मला हे. आता हा कसा आहे, हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. त्याला तिथे इंग्लिशच्या 92 कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊनसुद्धा अक्षरं लागतात, नुसतीच 92 कॅरेक्टर लागत नाहीत, अनेक शेकडो अक्षरं नवीन लागतात. डायक्रिटिकल मार्कचे अक्षरं लागतात, ॲक्सेंटेड लेटर्स लागतात, कारण त्या त्या भाषेची वैशिष्ट्य आहेत त्याच्याकरता ती अक्षरं आहेत. हां आता ए ॲक्यूट ए ग्रेव, आता ई ॲक्यूट ई ग्रेव पाहिजे. आता ह्यांचा उच्चारणाशी संबंध असल्यामुळे मग ते तुम्हाला लागतात. म्हणजे भाषा ही उच्चारणासाठी व्यवस्थित असायला पाहिजे, लिपी तुमची परिपूर्ण असायला पाहिजे. म्हणजे तुमची जी फोनेटिक मॅट्रिक्स आहे सगळ्या प्रकारचे उच्चारणं नीट व्यवस्थित करता येईल अशी फोनेटिक मॅट्रिक्स पाहिजे. आता ही मॅट्रिक्स बरोबर आहे किंवा नाही पुढचा काळ ठरणार आहे. पण मी एक माझ्याकडनं असा एक प्रयत्न त्यावेळेला केला की प्रत्येक लँग्वेजला काय लागतं नेमकं. त्यावेळेला असं लक्षात आलं की इथे लॅटिनमध्ये 24 अक्षर आहेत, 24 कॅपिटल 24 लोअर अशी तुमची ती हे. मी इथे मी मुळात 26 अक्षर, ते कॅपिटल असू द्या लोअर असू द्या, फोनेटिक व्हॅल्यू एकच आहे. ते त्यांना त्यांच्या सोयीकरता कॅपिटल लोअर त्यांना लागतात, आपल्याला काही लागणार नाहीत. हा भाषा आणि लिपीच्या दृष्टीने एक मोठा एक फरक मला जाणवला. आपल्या इथे फरक काय आहे की आपण जे बोलतो तेच लिहितो, त्यामुळे मला स्पेलिंग नाही पाठ करायला लागत कुठलंच. स्पेलिंगचं बर्डन माझ्या डोक्यावरती नाही आहे. पण हेच जर मी इंग्रजी वाचायला घेतलं तर मला कॉन्टेक्च्युअल रेफरन्समध्ये प्रिफिक्सेस सफिक्सेस कुठले कुठले कसे आहेत आणि किती नंबर ऑफ कॅरेक्टरचं युनिट एकत्र उच्चारायचा ह्याचा पण आम्हाला अभ्यास करायला लागतो. थॉट आर्ट बॉट. आता THOUGST मधला हां तर ते OUGST जे आहे हा कॉमन फॅक्टर आहे. पण उच्चारभेद कसे आहेत, थॉटमध्ये वेगळा आहे, आर्टमध्ये वेगळा आहे, बॉटमध्ये वेगळा आहे. इकडे पुट होतं, तिकडे बट होतं. UT एक कॉमन फॅक्टर आहे पण तो इथे बी लागला की तो बट होतो, त्याचा म्हणजे अट होतो. आणि इथे POUT पुटमध्ये तो उट होतो. आता अचा ऊ कधी झाला तो, कशामुळे कशामुळे झाला, नो लॉजिक. मग ॲज अगेन्स्ट दॅट असं लक्षात येतं की भारतीय परंपरेमध्ये इतकी परिपूर्णता त्या फोनेटिक्सची आहे आणि सगळ्या भाषांची आहे, त्याला एक्सेप्शन कुठलंही नाही. पण ह्यांचा जो सुपरसेट जो आहे सगळ्या भाषांमधला हा देवनागरी आहे. आता पंजाबीमध्ये जोडाक्षराची कन्सेप्ट जी आहे ते हलंत चिन्ह वापरतात, वरती चंद्रासारखं एक असतं, दोन अक्षरांच्या मध्ये ते वापरतात.
की समजायचं की हे आणि हे अक्षर म्हणजे जोडाक्षर आहे. आता हे जोडाक्षर तर लागणारच आहेत, त्यामुळे लिपीचं स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे फॉन्ट डिझाईन करताना. ते जर नाही कळलं तर पुन्हा प्रॉब्लेम येतील. रीडिंग प्रोसेस कशी आहे, आपली डावीकडनं उजवीकडे आहे, लेफ्ट टू राईट आहे. रायटिंग सिस्टीम कशी आहे, लेफ्ट टू राईट आहे आणि टॉप टू बॉटम आहे. म्हणजे तो उद्धव करताना मला उ द हलंत ध व हा सिक्वेन्स आहे, हा फोनेटिक सिक्वेन्स आहे. तर हलंत कशासाठी वापरायचं, तर अलीकडच्या अक्षरामधला स्वर जो आहे तो अपसेंट करायला पाहिजे, सप्रेस करायचा आहे. म्हणजे त्याचं अर्ध अक्षर झालं, तर दला शीर्षदंडित अक्षर असल्यामुळे तो हलंत केल्यावरती ते अर्धरूप झालं. उच्चारण्यायोग्य पूर्ण द नाही, द द द व्यंजनासारखा त्याचा उच्चार होतो, वर्णासारखा होत नाही. मध येणार आहे, याचा अर्थ ही दोन्ही एकत्र करून वाचायची आहेत. आता द हलंत आणि ध असं मी लिहू शकतो, तसंच मला दच्या खाली ध लिहून जोड अक्षर करू शकतो. मी त्याच्या हॉर्झेंटल जॉयनरी आणि व्हर्टिकल स्टॅकिंग असे दोन प्रकार त्याच्यामध्ये आहेत. आता ही माझ्या लिपीची समृद्धीचं एक प्रकार आहे. मी हार्डन असं कॉन्क्रीट करून नव्हतून कडक नाही केलेलं, ती फ्लेक्सिबिलिटी माझ्याकडे आहे. तर हाही विचार डिझायनरनी करायला पाहिजे, नेमकेपणाने आपल्याला काय करायचं हे कळलं पाहिजे. उद्या मला तर संस्कृतचं काम करायचं वेळ आली, तर संस्कृतमध्ये जोडाक्षर किती लागतात, केली आहे का यादी कोणी? यादी नाही आहे. यादी नाही तुम्हाला मिळणार, शोधून बघा. विद्वान लोकांना विचारा तुम्ही, तुमच्याकडे अशी काही डेफिनेट यादी आहे की एवढीच अक्षरं जोडाक्षरं लागतात म्हणून? तुम्ही कॉन्टेक्च्युअल रेफरन्समध्ये काय परम्युटेशन कॉम्बिनेशनला सांगता येत नाही. पण त्यातल्या त्यात मग एक ठराविक रेंजपर्यंत सांगू शकतात की बाबा दची एवढी अक्षरं मिनिमम पाहिजे, हची जोडाक्षरं एवढी पाहिजे, ङची एवढी पाहिजे. पण हे शीर्षदंडित अक्षरांचीच जोडाक्षरं जास्त लागतात, अंतर्दंडित अक्षरांची जोडाक्षरं कमी लागतात. हो, कारण काय, मी काना काढून टाकलं त्याच्यातला. स्वराचा भाग काय आहे, व्यंजनांश आणि स्वरांश. त्याच्यातला व्यंजनांश त मधला जो तचा पार्ट आहे तो व्यंजनाचा भाग आहे, आणि काना जो आहे तो स्वराचा भाग आहे. म्हणजे ते दोन्ही एकत्र आले की ते उच्चारणायोग्य अक्षर झालं, की त पायमोड असं चिन्ह दाखवलं की ते व्यंजन रूप झालं. ते पायमोड चिन्ह काढून टाकलं की तचं उच्चारण पूर्ण होतं, नाही तर मग नुसता तत् असाच उच्चार होतो. त असा उच्चार करायचा, तर अ हा जो बॉवेल आहे, स्वर आहे, तो त्या व्यंजनात मिसळायला पाहिजे, म्हणजे ते अक्षर पूर्ण होतं. म्हणजे मला त्या हलंतची गरज पडते, ते जोडाक्षर करायला पण त्याचा मला उपयोग होतो, कारण ते वॉवेल सप्रेसर आहे त्याच्यामधलं. तो तुम्ही ते चिन्ह तर लागतं. आता हे सगळं करून झाल्यानंतर मला सगळी जोडाक्षरं बघायला पाहिजे. आता लिपी एकच आहे, भाषा अनेक आहेत. सिच्युएशन आत्ता अशी आहे की भाषा अनेक आहेत आणि लिपी एकच आहे, आणि त्या लिपीने या सगळ्या भाषांची गरज भागवली पाहिजे. तर ती नेमकी गरज काय आहे ती आयडेंटिफाय करायला पाहिजे. आता देवनागरी लिपी नेपाळीसाठी वापरली जाते, पण नेपाळीमधली काही अक्षरं, आपण जी काही देवनागरी आपण आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा काही अक्षरं थोडी वेगळी आहेत. म्हणजे रचना त्याची जी आहे, आकार त्याचा जो आहे, हा आकार थोडा वेगळा आहे. पण मला आता एकच सॉफ्टवेअरमध्ये सगळ्याच गोष्टी करायचा हा एक माझा एक कन्सेप्ट आहे. मी फक्त मराठीसाठीच फक्त काम करणार